ओम गम ओम श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। यति चक्रवर्ती श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती थोरल्या टेंबे स्वामी महाराजांच्या प्रेरक आठवणी, लेखक आनंद स्वामी। दैनंदिन प्रार्थना। सकाळी उठल्यावर दैनंदिन मुखमार्जन आदि क्रिया आटोपल्यावर दिनक्रमास सुरुवात करण्यापूर्वी अगर रात्री झोपण्यापूर्वी अत्यंत शांत चित्ताने करायची ही प्रार्थना। यावेळी उदबत्ती तुपाचं निरांजन लावलं तर दुधात साखर पडेल। हे सर्व शक्तिमान दयाघन भगवंता, आजचा दिवस तू जसा दिलास तसा मी तो आनंदाने स्वीकारला। तुझ्या कृपेने उद्याचा दिवस मला आणि माझ्या भोवतालच्या सर्वांना सर्वार्थाने संपन्न करणारा दे। प्रसंगवशात पदरी येणारे कष्ट अपमान दुःख विषाद हे सर्व लीलया पेळण्याचं सामर्थ्य दे। सुबुद्धी सदाचार सद्वर्तन आदी सद्गुणांबरोबरच आरोग्य यश बल प्रज्ञा संपन्न चारित्र्य दे। सागरासारखं विशाल अंतःकरण दे। प्रसंगोचित योग्य निर्णय घेण्याची बुद्धी दे। सर्वांना सदैव सहाय्यभूत होण्यासाठी मला कायिक वाचिक मानसिक आर्थिक आदी सर्व तऱ्हेचं विपुल सामर्थ्य दे। माझ्या आजूबाजूच्या सर्वांचे जीवन संपन्न कर। माझी नित्य नैमित्तिक उपासना अखंड चालू राहू दे। उदरभरणासाठी तुझ्या कृपेने लाभलेल्या व्यवसाय उद्योगात मला सदैव कार्यरत कर्तव्य तत्पर ठेव। माझा धर्म आणि देश यांची सदैव भरभराट होऊ दे। जीवन सतत बदलत असतं। आपल्या जीवनात येणारा प्रत्येक क्षण नवीन ताजा असतो। आत्ताचा माझ्यासमोरचा क्षण माझ्यासाठी काहीतरी नवीन चांगली प्रेरणा घेऊन आला आहे याची मला खात्री आहे। प्रभुकृपेने मला लाभलेल्या जीवनावर मी खूप प्रेम करतो। माझ्या जीवनातील त्रुटींचा मी पाढा वाचत बसत नाही। मी मनापासून माझं जीवन बदलायची तयारी केली आहे। जीवन खूप सुंदर आहे, आनंददायी मंगलदायी निर्दोष समग्र परिपूर्ण आहे। दयाघन भगवंतांनी मला मायेने दिलेली मनःशक्ती मी माझ्या मर्जीनुसार कशीही वापरू शकतो। मी भूतकाळ विसरून वर्तमान काळाचं मनापासून स्वागत करतो। माझ्या जगात सगळं काही चांगलं आहे। मी आत्मनिंदा न करता आत्मविचार करून निर्भय झालो आहे। कोण काय म्हणेल याचा मी पुसटचाही विचार करत नाही। मी कोणाचा हेवा किंवा द्वेष करत नाही। मी स्वतःसाठी आणि इतरांसाठी क्षमाशील आहे। मी स्वतःवर आणि इतरांवर मनसोक्त प्रेम करतो। माझं उठणं बसणं पाहणं चालणं बोलणं हसणं खाणं पिणं संभाषण इतर जनांशी संबंध सारं काही आनंदवर्धक चैतन्यमय मंगलमय सात्विक आणि सुंदर आहे। उदरभरणासाठी मला लाभलेल्या कार्यक्षेत्रात मी झोकून देऊन कार्यरत होतो, त्यामुळे मी पूर्ण समाधानी आहे। मी जगातील छोट्या मोठ्या आनंदमय मंगलमय सात्विक सुंदर गोष्टींचा वस्तूंचा स्वीकार करण्यास सदैव तत्पर आहे। सर्व शक्तिमान कृपासागर परमेश्वराच्या अमृतदृष्टीच्या वर्षावात मी सदैव नाहत आहे, त्यामुळे मीच चैतन्याचा आनंदाचा उत्साहाचा वात्सल्याचा निरपेक्ष प्रेमाचा परिपूर्ण प्रेरक पावनतेचा स्रोत झालो आहे। हे दत्तप्रभू, कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या ये औदुंबरी बसणाऱ्या काशायांबर घेणाऱ्या पायी पादुका घालणाऱ्या भस्मोद्दलन करणाऱ्या दंडकमंडलू घेणाऱ्या स्वभक्त संगे असणाऱ्या भक्ता बिभित्सित करणाऱ्या स्मरता दर्शन देणाऱ्या वासुदेवाच्या कैवाऱ्या कृष्णातिरीच्या वसणाऱ्या ये औदुंबरी बसणाऱ्या श्री गुरुदेव दत्त।